नमस्कार। गेली 50 वर्षे महाराष्ट्रातील राजकारण ज्या एकाच नावाभोवती फिरत राहते ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार। असंच पवार साहेबांच्या जीवनातील काही किस्से आज आपण जाणून घेणार आहोत। जसे क्रिकेटमध्ये एखादा सचिन तेंडुलकर किंवा गायनात एखादीच लता मंगेशकर असते, तसेच राजकारणात शरद पवार नावाचे एखादेच अनोखे रसायन तयार होत असते। त्याची पुन्हा निर्मिती होत नाही किंवा त्याचा निश्चित असा फॉर्म्युलाही नसतो। बुद्धिमत्ता, आक्रमकता आणि जनमानसाचा पाठिंबा या जोरावर राजकारणात अशक्य ते शक्य करून दाखवणारे नाव म्हणजे शरदचंद्र गोविंदराव पवार। पवारसाहेब यांनी ग्रामीण भागातून राजकारण व समाजकारण करत ते दिल्लीपर्यंत गेले, त्यामुळे कोणत्या विषयाची ग्रामीण व शहरी भागात काय प्रतिक्रिया येऊ शकते याचा त्यांना दांडगा अनुभव आहे। पहिले 5 वर्षे ते फक्त आमदार होते व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे सचिव होते। सरकारची ध्येय धोरणे त्यावेळी आधी पक्षात ठरत असायची, त्यावर विचारमंथन होत असे। तिथे काय बोलणं झालं हे बाहेर प्रेसला सांगण्याची जबाबदारी पवारसाहेबांची असायची, त्यामुळे त्यांची आणि माध्यमांची मैत्री घट्ट होत गेली। 1978 साली मुख्यमंत्री होण्याच्या आधीचा एक किस्सा आहे। शरद पवार भीमाशंकरच्या दौऱ्यावर होते। तिथले लोकल आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील म्हणजे आजचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वडील, हे त्यांच्यासोबत होते। रात्री प्रचंड पाऊस पडल्यामुळे त्यांनी भीमाशंकरच्या मंदिरातच मुक्काम केला। मंदिरात शरद पवार एका बाजूला सतरंजी टाकून झोपले। मध्यरात्री एक भला मोठा नाग पवारांच्या छातीवरून गेला। बाजूलाच अर्धवट झोपेत असलेल्या दत्तात्रय वळसे पाटील यांनी ते पाहिले आणि ते काही काळ श्वास रोखून थांबले। नाग निघून गेल्यावर त्यांनी पवारांना उठवले आणि काय घडले ते सांगितले। लवकरच तुमच्या बाबतीत काहीतरी चांगले घडेल असे वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले होते। पुढे 8 दिवसात शरद पवार महाराष्ट्रात पुलोदचे मुख्यमंत्री झाले। पुलोदला त्यावेळी RSSनेही पाठिंबा दिला होता हे विशेष। त्यावेळी त्यांनी पुलोदची बांधलेली मोट आजपर्यंत त्यांच्या राजकीय जीवनात कायम महत्त्वाची भूमिका बजावत आली आहे। त्यातूनच त्यांचा जनसंपर्क वाढला होता। अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या चर्चा होऊ लागल्या। ते देशपातळीवरचे नेते बनले। पुढे 2 वर्षात पुलोदचे सरकार बरखास्त झाले। शरद पवार विरोधी पक्षनेते झाले तर बॅरिस्टर AR अंतुले मुख्यमंत्री झाले। त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने पवारांची भाषणे ऐकली जात होती। पूर्ण राज्याचे सर्वांगीण चित्र आपल्या भाषणातून ते विधानसभेत मांडायचे। त्याच काळात त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढत गेली। त्यावेळेस 100 महाविद्यालयांच्या गॅदरिंगचे उद्घाटन करण्याची निमंत्रणे पवारसाहेबांकडे आली होती। विशेष म्हणजे त्यांनी ती सगळी निमंत्रणे स्वीकारली आणि त्या त्या कॉलेजेसमध्ये जाऊन स्फूर्तीदायी भाषणेही केली, त्यामुळे ते तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होत गेले। शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मुंबईतील उद्योगपतींची बैठक एअर इंडियाच्या सभागृहात बोलावली होती। तेथे JRD टाटा हजर होते। पवारांचे त्या बैठकीतले बोलणे, विषयांची समज आवाका पाहून नंतर तिथल्या सर्व पत्रकारांशी बोलताना JRD टाटा म्हणाले होते, वन डे धिस बॉय विल बिकम अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया। मात्र पवारसाहेब अजून पंतप्रधान झाले नाहीत, पण त्या दिशेने जाण्याचे त्यांचे प्रयत्नही अद्याप संपलेले नाहीत। पवारसाहेबांच्या जीवनातील न ऐकलेला हा किस्सा तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।